कंपनीमध्ये शिरून मालकाचा दगडाने ठेचून खून झालाय. हे 5 ते 6 जणांच्या टोळक्याचे कृत्य असून चाकण MIDC मधील ही घटना आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीत शिरून 5 ते 6 जणांनी कंपनीच्या मालकाचा दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची घटना सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. सदर गुन्ह्यातील हल्लेखोर हे चाकण परिसरातील अवैध रिक्षा चालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे. हरिश्चंद्र किसनराव देठे, वय वर्षे 45, सध्या राहणार विश्रांतवाडी पुणे आणि मूळ राहणार तालुका रोई जिल्हा उस्मानाबाद, असे या घटनेत खून झालेल्या कंपनीच्या चालकाचे नाव आहे. प्रमोद वशिष्ठ कोल्हे, वय वर्षे 27, राहणार आंबेठाण चौक चाकण तालुका खेड, यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवाडी हद्दीमध्ये VHD इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक हरिश्चंद्र देठे हे असून सकाळी ते नेहमीप्रमाणे कंपनीत आले होते. सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या काही जणांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दुपारी 3 सुमारास 5 ते 6 जण कंपनीच्या गेटवर आले आणि त्यांनी जोरदार दगडफेक सुरू केली. कंपनीच्या मालक देठे बाहेर आल्यानंतर संबंधित 5 ते 6 जणांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांना खाली पाडून दगडांच्या सहाय्याने त्यांच्या डोक्यात जबरदस्त मारहाण केली. कंपनीचे मालक देठे हे कंपनीच्या प्रवेशद्वारावर रक्ताच्या थरोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी देठे यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. संबंधित कंपनीतील कामगारांनी प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सर्व हल्लेखोर एका प्रवासी वाहतुकीच्या रिक्षातून घटनास्थळी आले होते व हल्ल्यानंतर याच रिक्षातून ते पळून गेले. हल्लेखोरांच्या पैकी एकाची पत्नी याच कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती ही समोर आली आहे. पोलिसांची 2 पथके ही आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.